मी पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करणार आहे की शक्यतोवर काही लोक ऐकतच नाही म्हणजे मला आठवते की आपल्यापैकी काही लोकांना मी सांगायचो हिंडत होते ते मेहनत करत होते मी म्हणणारे काळजी घ्या मला नाही होत म्हणे कोविड मला कोविड होत नाही असे म्हणणारे आपल्यातले काही पुष्कळ लोक होते आणि ते गाफिलपणे राहिले अजूनही आपले अनेक नेते मंडळी नगरसेवक कार्यकर्ते जनतेतले लोक समाजातले लोक याला गंभीरतेने घेत नाही आहे याचे दुष्परिणाम आहे याचे साईड इफेक्ट्स आहेत लंग्स खराब होऊन जातात लंग्स ट्रान्सप्लांट मी रोज आता हे जे ॲम्ब्युलन्स काल ॲक्सिडेंट झाला या ॲम्ब्युलन्समधून मी एम जी एम चेन्नईच्या हॉस्पिटलला अनेक लोकांना पाठवतो आहे तिथे लंग्स ट्रान्सप्लांट करणं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत जायची वेळ येते आहे त्यामुळे येणारा हे सोपी नाही आहे हे संकट तुम्ही याच्यात हे जे बेफिकीरपणे आणि ओवर कॉन्फिडन्समध्ये जे आपण वागतो हे काही चांगलं नाही आहे मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो की तुम्ही सगळेजणं पहिले स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या गाफील राहू नका मला होत नाही कोविड हे सगळे तुमच्यातल्या नावं नाही घेत मी मेरी अँटीबॉडी क्या कोणती बॉडी आहे ती म्हणे एक कार्यकर्ता म्हणे मला मेरी बहुत आ आके आ कोविड आया चला गया गायामुळे बडे सॉलिड आहे म्हणजे कुछ नाही हुआ बोले मेरेको आता नंतर त्याला कोविड झाला एक जण म्हणे मला मेरे को होता नाही बोले कुछ म्हणजे घुमराव मी होताही नाही कोविड वगैरे मेरेको कुछ त्याला कोविड झाला म्हणजे हे जेवढे जेवढे सांगणारे होते ते सगळ्यांना कोविड झाला आता हे काही चांगली गोष्ट नाही आहे पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की स्वतःची सगळी काळजी घ्या घराची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आसपासच्या लोकांना याची गंभीरता समजावून सांगा सगळ्यांना वॅक्सिनेशन करण्याकरता बूथवर घेऊन या कोणाचं झालं नाही त्याची काळजी घ्या आणि याच्यात राजकारण करू नका आपण या सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे झेंडे लावले पाहिजे गरज नाही लोकांना माहिती आहे आणि लोकांना आता यावेळी आपण जर असं काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही पण तुम्ही जे करणार आहात त्याचं क्रेडिट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे आपण जे करतो त्याच्यावर जगात आता मीडिया आहे वर्तमानपत्र आहे सगळीकडे ते जात आहे त्यामुळे आपण आपल्या सेवा कामाचा मर्यादित एका माहिती होणं लोकांना इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे त्याचा फार बागुलबोवा करणं एकच कर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे चार जणं त्याचे फोटो काढून आणि वारंवार पाठवून राहिले असं करू नका त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल आपण हे सांगतो की जे आपण मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण म्हणजे राजकारण आहे हे खरं राजकारणाचा अर्थ आहे नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढंच काही त्याच्यातला भाग नाही आहे